पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी अंबानी अदानी यांना मीडियाचे शेअर्स विकत घेण्यास भाग पाडून प्रसारमाध्यमांची गळचेपी केली असा आरोप ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी केलाय. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवछत्रपती रंगभवन इथं आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिवंतांच्या मेळाव्यात कुमार केतकर बोलत होते. ते म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्याकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. हा आरोप झालेला असताना तसा व्हायला नको म्हणून मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या जवळच्या उद्योगपतींना मीडियातील शेअर्स विकत घ्यायला लावून अप्रत्यक्षरित्या मीडियावर नियंत्रण आणलं. हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जर त्या संस्थेतील पत्रकार याला साथ देणार नसतील तर त्यांना घरी बसवण्याचे आदेश देखील त्यांनी दिले. त्यानंतर वृत्तपत्रांची देखील त्यांनी गळचेपी करण्यास सुरुवात केली असा आरोप कुमार केतकर यांनी केला. त्यांच्या ताब्यामध्ये हळूहळू तुमचं डोकं, तुमचं मन आणि परिणामी तुमचं मत तिकडे वळवलं जाण्याची यंत्रणा प्रचंड प्रमाणावरती राबवली जाते. आणि दुसरं आहे पैसे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पूर्वी सुद्धा म्हणजे 67, 71, 80 त्या सगळ्या निवडणुकांमध्ये असं कानावर यायचं आमच्या गावगल्ल्यांमध्ये पण दिसायचं की उमेदवार काय साड्या वाटतोय किंवा काही काही ठिकाणी दारूच्या बाटल्या देतोय असं होतं. परंतु त्याच्यामुळे संपूर्ण 543 लोकसभा मतदारसंघांवरती प्रभाव टाकण्याची आर्थिक शक्ती म्हणजे लाच देण्याची सुद्धा आर्थिक शक्ती कोणत्याही उमेदवाराकडे किंवा कोणत्याही पक्षाकडे नसायची. यावेळी माजी आमदार निर्मला ठोकळ, महिला आघाडी अध्यक्षा हेमा चिंचोळकर, माजी महापौर नलिनी चंदेले, सुशीला आबुटे, हेमू चंदेले यांची उपस्थिती होती. या प्रसंगी वात्र टीकाकार रामदास फुटाणे तसंच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तू नॅशनल हायवे समृद्धी मी खड्डा तुम रस्ता ग प्रेमाचा ज्या मिळगुत्ता ग जीव झाला हा कलबत्ता ग मी मनसेचे ऐलान प्रिये मी मनसेचे ऐलान प्रिये तू ढिल्ला धनुष्य बाण प्रिये मी मी मनसेचे ऐलान प्रिये तू ढिल्ला धनुष्य बाण प्रिये मी वेळ हातावर येणारी मी वेळ हातावर येणारी तू कमळा परिबय मान प्रिये तू सत्ताधारी माजोरी तू सत्ताधारी माजोरी मी हाताशिलेली जनताग प्रेमाचा जीव झाला.